शासन स्तरावरून आदेश आल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येईल असं लेखी आश्वासन गंगापूरचे तहसीलदार यांनी आंदोलकांना दिलंय। गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे मंजूर झालेले अनुदान खात्यात जमा करण्यासाठी विलंब केला जातोय। तसेच जाचकाठी लावण्यात आल्याने अनुदानाचे तात्काळ वितरण करून जाचकाठी रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दालनात शेतकऱ्यांना सोबत घेऊन घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले। शासन स्तरावरून आदेश आल्यानंतर अनुदानाचे वितरण करण्यात येईल असं लेखी आश्वासन तहसीलदार सतीश सोनी यांनी आंदोलकांना दिले। अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं खरीप पिकांचं पूर्ण नुकसान झाल्याने शासनाने नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर केलं असून त्याला जवळपास 3 महिने उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याने बळीराजा अद्यापही अनुदानापासून वंचित असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 7 डिसेंबर ते 16 डिसेंबर रोजी गंगापूर तहसीलदार यांना विहित विवरण पत्र एक्सेल शीटमध्ये माहिती सादर करण्याची जाचकाट घालून दिल्याने तसेच अपुरे मनुष्यबळ असल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहे। सुधारित ऑनलाईन एक्सेल शीट कार्यपद्धतीचे आदेश रद्द करून त्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात यावे, अन्यथा गंगापूरचे तहसीलदार यांच्या दालनात शेतकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। मात्र या संदर्भात आता तहसीलदार सतीश सोनी यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिलंय। शेतकऱ्यांना विनाअट आपलं विनाअट अनुदान मिळालं पाहिजे, पीक विमा विनाअट मिळालं पाहिजे, या दोन बाबीसाठी अनेक शेकडो शेतकरी सन्माननीय तहसीलदार महोदयांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करत होते। या आंदोलनाची दखल घेऊन माननीय तहसीलदार महोदयांनी, माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि राज्याच्या प्रशासनाला पत्र पाठवलं की शेतकऱ्यांना विनाअट अनुदान मिळालं पाहिजे, त्याचप्रमाणे पीक विमा मिळाला पाहिजे, यासाठी शेतकरी माझ्या दालनामध्ये आंदोलन करत आहेत, कृपया यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी। आणि माननीय कलेक्टर महोदयांनी तात्काळ शासनाला पत्र पाठवलं की आपल्या ज्या काही जाचकाठी आहेत त्या जाचकाठी रद्द करून तात्काळ शेतकऱ्यांना जे काही अनुदान आपण मंजूर केलेला आहे तो निधी जो आलेला आहे, शासनाने निधी पाठवलेला आहे, तो निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र पाठवलं। त्या पत्राची प्रतही आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे आणि मी सर्व शेतकरी बंधूंना अवगत करू इच्छितो की येत्या 4-5 दिवसात ही कार्यवाही जर झाली नाही तर सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की येत्या 5 तारखेला या ठिकाणी दंडुका मोर्चा तहसील कार्यालयावरती आपण काढणार आहोत। परंतु शेतकरी एकजुटीचा प्रतिनिधी सदाशिव जंगम, न्यूज टुडे 24, गंगापूर, औरंगाबाद।